विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तलाठी भरतीचा आपण जर फॉर्म भरला असेल आणि ज्या विद्यार्थी मित्रांना फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्यासाठी एक अपडेट आला आहे. 11 जुलैचं विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आहे. आपण बघितलं असेल की दैनिक लोकमत पुणे 9 जुलै तसेच दैनिक लोकमत पुणे आवृत्ती 9 जुलैला विद्यार्थी मित्रांनो एक वृत्त प्रसिद्ध केलं आणि त्याची हेडलाईन काय होती की तलाठी भरतीमध्ये दुरुस्ती करण्याकरिता कोणता स्कोप नाही आहे. बरोबर, त्या अनुषंगाने आता जी तलाठी भरती प्रक्रिया आहे त्याबाबत विद्यार्थी मित्रांनो त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलं आहे की दुरुस्तीबाबत त्यामध्ये ते चान्स देणार आहेत किंवा काय, तर बघूयात. लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी 26 जून रोजी वृत्तपत्रात तसेच संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन पदभरती सुरू करण्यात आली होती. शासनाकडील निर्देशानुसार सर्व सदर भरतीकामी समन्वयाचे कामकाज या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. दिनांक 26 जून 2023 पासून सुरू झालेल्या तलाठी भरतीच्या अनुषंगाने उक्त म्हणजे 1 आणि 2 नुसार वृत्त प्रसिद्ध झाले असून सदर वृत्तामध्ये तलाठी भरतीच्या अर्जात चुका दुरुस्तीची सुविधा नसल्याबाबत नमूद केले आहे. त्या अनुषंगाने सादर करण्यात येते की तर आता त्यांनी या ठिकाणी खुलासा दिला आहे, तर खुलासा बघूयात. तर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये तलाठी पदाकरिता आवश्यक अर्हता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज सादर करण्याची पद्धत इत्यादीबाबत सविस्तर सूचना नमूद केल्या आहेत. त्याचप्रमाणे अर्जदारास नोंदणी रजिस्ट्रेशन प्रक्रियेवेळी तसेच प्रत्यक्ष अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट करण्यापूर्वी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत खात्री करण्यापूर्वी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपण जर फॉर्म भरले असेल तर आपल्याला माहीत असेल की ही सुविधा आहे, त्यामुळे सदर अर्ज भरताना अर्जदाराने संपूर्ण जाहिरात व सविस्तर सूचना व्यवस्थितपणे वाचून समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपूर्वक व अचूक भरणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरून अर्ज अंतिमरित्या सादर करण्यापूर्वी दुरुस्त करायची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पेमेंट करत नाही, फायनल सबमिट होत नाही, तोपर्यंत तुम्ही दुरुस्त करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. अर्जदाराने शुल्क भरून अर्ज सादर केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमूद केलं आहे. हे जे क्लॅरिफिकेशन आहे तर लक्षात घ्या, अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्याकडून हे विद्यार्थी मित्रांनो देण्यात. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण तलाठी भरतीकरिता जर तयारी करत असाल तर आपल्याकडे टेस्ट सिरीज उपलब्ध आहे ज्यामध्ये 100 सराव प्रश्नपत्रिका आहेत. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असणार आहेत आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. त्या प्रश्नांमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे. 10 फुल लेन टेस्ट भेटतील, 103 ऑनलाईन टेस्ट भेटतील. तुम्ही क्रोम ब्राउझर थ्रू त्या ऑनलाईन टेस्ट देऊ शकतात. लक्षात घ्या, ऑनलाईन टेस्ट देताना काय होईल, तुम्हाला टायमर येईल, तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करायचा, तुम्ही एकदा सबमिट केलं की तुमचा स्कोर कळेल. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन टेस्टचा देखील तुम्हाला काय करतील की अनुभव घेता येईल. सोबत तुम्हाला ज्या रिसेंट जेवढ्या एक्झाम झाल्या आहेत त्याच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह भेटून जातील. चालू घडामोडी देखील भेटतील. पाठीमागील जून ते आत्तापर्यंतच्या जूनच्या तुम्हाला चालू घडामोडी भेटून जाईल. त्यासोबत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी जसे पुरस्कार, अर्थसंकल्प, खेलो इंडिया इतके जे महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न आहे ते देखील भेटेल. तलाठी मागील जेवढ्या 25 प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील भेटेल. 15,000+ प्रश्न आहे, तुम्ही 599 परचेस करू शकता. याकरिता 93-56-60-37 यावर विद्यार्थी मित्रांनो मेसेज करायचा आहे. तसेच जर आपणाला जर तलाठीच्या नॉन टेक्निकल 10 टेस्ट ज्यामध्ये प्रत्येकी 100 प्रश्न असेल, त्यानंतर मागील 25 टेस्ट अशा टोटल ज्या नॉन टेक्निकल टेस्ट आहेत 35 टेस्ट आहे, 35 क्वेश्चन 99 रुपयामध्ये घेऊ शकता. तुमची चॉईस आहे, तुम्हाला 99 रुपयाची टेस्ट सिरीज पाहिजे की 599ची पाहिजे. दोन्ही जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर तुम्ही मला 93-56-60-37 यावर व्हॉट्सअप करा. आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स मराठी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यालाही जॉईन करून घ्या ज्यावर आपण डेली 5 क्वेश्चनचा सराव करत असतो. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लगेचच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.